हॅलो दोस्तो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर आजचा माझा ब्लॉग नक्की बघा. तर प्रत्येक हाऊसवाईफची लाईफ तुम्हाला माहितीच असते, ती बिझी असते. तरी पण घर सांभाळणं, घरचे सर्व कामं करणं आणि बाळ सांभाळणं हे तर प्रत्येक स्त्रीच्या वाट्यालाच आहे. तरी पण स्वतःच्या पायावर उभं राहणं आणि इंडिपेंडंट होणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्त्रीनं स्वतः इंडिपेंडंट होऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं खूपच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला दुसऱ्याच्या पुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही आणि आपल्या सर्व इच्छा, ड्रीम्स वगैरे सर्व आपण पूर्ण करू शकू. तर चला, तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मी घर पण सांभाळते, घरचे कामं पण करतो आणि बाळाला पण सांभाळतो आणि यूट्यूब पण करतो. तर खरंच खूपच महत्त्वाचं आहे बरं का इंडिपेंडेंट होणं. प्रत्येक स्त्रीने इंडिपेंडेंट व्हायलाच पाहिजेत आणि स्वतःच्या पायावर उभं राहायलाच पाहिजेत, तरच प्रत्येक स्त्रीला किंमत मिळू शकते. नाही तर कामं वगैरे, घरकाम, बाळ सांभाळणं हे तर प्रत्येक स्त्रीच करते. तर बघा, फ्रेश वगैरे होऊन मी बाहेर आले तर चांगले कोवळे कोवळे ऊन पडलेले होते, सूर्य पण दिसत होता. तर खाली बघते तर कॉलनीतले सर्वजण उठलेले होते, दारामध्ये पाणी पण शिपडलेले होते. हे बघा, झाडाला किती छान छान फुले आलेले आहेत. तर बघा, ऊन खूप सारं ऊन पडलं होतं, 8 वाजले होते किंवा. तर मी फ्रेश होऊन रेडी झाली होती आणि माझ्या मिस्टरीसाठी पाणी पण ठेवले होते. तर तुम्ही बघू शकता, मी कपडे पण धुवून घेतलेले आहे. ते बघा, बाजूच्या काकूंनी पण कपडे धुवून घेतलेले आहे. हे बघा, सकाळी सकाळी सारू खेळत होता तर त्याच्याकडे एक लक्ष द्यायलाच पाहिजेत. तर हे बघा, मी पाणी वगैरे ठेवून घेतल्यानंतर बसले भाजी तोडायला. तर बघा, भाजी कापतच होती मी, तर भाजी कापतच होती, तर व्हिडिओ कॉल चालू होता. तर नंतर मी व्हिडिओ कॉलवर बोलली, तर राहिली भाजी तोडणं. तर आधी म्हटलं फोनवर बोलून घे, व्हिडिओ कॉल चालू होता. तर तुम्ही बघू शकता, मी फोनवर बोलत आहे. तर हे बघा, मग फोनवर बोलणं झाल्यानंतर सारूला भूक लागली. मग मी त्याला खायला केळ खायला दिलं, तर तो खात नव्हता, तर मी चालत होती. नंतर मग त्याच्या हाती दिलं तर तोच खात होता, असं होता. तर बघू शकता तुम्ही. तर बघा, भाजी तोडायचीच राहिली आहे. तर आता भाजी तोडायचीच राहिली. आधी म्हटलं हे बघा, मी भाजी तोडायला बसायच्या आधीच सारूच तोडत होता. तर बघा, फायनली आता भाजी तोडणं झाली. तर भाजी तोडली, हे बघा, सारूनं सगळे भांडे इकडे तिकडे फेकलेले आहे खेळता खेळता. तर बघा, त्याच्या पप्पासोबत तो खेळत होता आता जेव्हा मी भाजी तोडत होते तेव्हा. तर मग बघा, चालत होता, चालता चालता पडत पण होता. हे बघा, TV पण लावलेली आहे, बघू शकता. हे बघा, मी भाजी तोडून घेतली, पीठ वगैरे गाळून घेतला. तर बघा, त्याचे पप्पा गेले आता जॉबवरती. तर बघा, आता मला कामं करणं आणि सर्वला पण सांभाळणं. हे बघा, त्याला TV लावून दिली पाहण्यासाठी आणि मी करते कामं. तर बघा, तरी पण रडत होता. तर त्याला खेळणी दिली तरी पण रडत होता. हे बघा, मी पीठ मळून घेतली, भाजी करत होती तरी पण तो रडत होता. काही त्याला पाहत होती, काही स्वयंपाक करत होती. तर बघू शकता तुम्ही. तर हे बघा, एक पोळी झाली आणि भाजी पण झाली. तर हे बघा, पीठ. तर सारू रडत होता, तर मी आधी त्याला घेतलं. तर बघा, TV बघत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बस मी करते.